नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये। तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की पुणे विद्यापीठाचे जे समर सेमिस्टरचे ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म आहे, तर ते 15 मेपासनं सुरू झालेले आहेत। तर त्या फॉर्मबद्दल आपण आज सुरुवातीपासनं ते फॉर्म तुमचा सबमिट होईपर्यंत सर्व काही बघणार आहोत। त्यामध्ये तुमच्याकडनं काही चुकी होऊ नये, त्यामुळे स्टुडंटनी काय रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं आहे। त्यानंतर वाय डी स्टुडंटसाठी काय ऑपॉर्च्युनिटी आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर मला वाटत नाही की तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना काही चुकी कराल, कारण की एक्झाम फॉर्म एकदा भरल्यानंतर तो एक्झाम फॉर्म परत कॅन्सल करता येणार नाही असं स्ट्रिक्टली युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे। तर तुम्ही अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन प्रेस करा। एक्झाम रिलेटेड येणारं जे काही न्यू अपडेट आहे ते मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येत आहे, ते तुम्ही वेळोवेळी बघू शकतात। तर सुरुवातीला तुम्ही एक्झाम फॉर्म कुठून भरायचा आहे, तर तुम्ही स्टुडंट प्रोफाईलला जाऊन तिथून तुमचा एक्झाम फॉर्म तुम्ही भरू शकतात। तुम्ही या अगोदर पण एक्झाम फॉर्म भरलेला आहे, त्याचप्रकारे तुम्हाला एक्झाम फॉर्म हा भरायचा आहे। तर एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची फीज आहे, तर ती फीज तुम्हाला लगेच भरता येणार आहेत का? तर नाही, तर त्याची फीज तुम्हाला लगेच भरता येणार नाही। ते तर त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्झाम फॉर्म भरायचा आहे। एक्झाम फॉर्म भरल्यानंतर एक्झाम फॉर्मवरचाच असणारा जो नंबर आहे, ॲप्लिकेशन आय डी आहे, तर तो तुम्हाला तुमच्या कॉलेजला द्यायचा आहे। तर कॉलेजला दिल्यानंतर तर कॉलेज तुमचा एक्झाम फॉर्म हा चेक करेल। कॉलेजने एक्झाम फॉर्म चेक केल्यानंतर, कॉलेजने ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला ती फीज भरता येणार आहे। ती फीज तुम्हाला एस पी पी ओच्या जिथून तुम्ही तुमचा ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरला तिथूनच तुम्हाला भरता येणार आहेत। एस पी पी ओने त्यासाठी पेमेंट गेटवे हे दिलेलं आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चुकी करू नका। एक्झाम फॉर्म एकदा भरल्यानंतर तो एक्झाम फॉर्म परत एडिट होणार नाही। ते त्यानंतर तुमचे असणारे जे ऑडिट कोर्सेस आहे ना, तर ते ऑडिट कोर्सेस तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट केले पाहिजेत। त्यानंतर तुम्ही एक्झाम फॉर्म हा तुमचा सबमिट केला पाहिजेत। त्यानंतर वाय डी स्टुडंटसाठी काय ऑपॉर्च्युनिटी आहे, समजा ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयरमध्ये एखाद दो सब्जेक्ट बॅकला आहेत, त्यांचे विंटर सेमिस्टरला ते क्लिअर झालेले आहे, सेकंड इयरमध्ये 2-3 सब्जेक्ट त्यांचे बॅकला आहे, काही प्रॉब्लेम नाही, तरी त्यांना थर्ड इयरला जाता येणार आहे। सिमिलरली थर्ड इयर आणि फायनल इयर, तर त्यांची दोन्ही सेमिस्टरची जी होणारी एक्झाम आहे ती एकाच वेळी होणार आहे। आणि ती एक्झाम ज्यावेळेस आपली समर सेमिस्टरची एक्झाम होणार आहे त्याच वेळी त्या दोन्ही सेमिस्टरची एक्झाम ही होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कॉलेजची फी ही क्लिअर पाहिजे, त्याचवेळी तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म हा भरता येणार आहे। तर तुम्हाला इन्फॉर्मेशन जर भेटली असेल एक्झाम फॉर्मबद्दलची, तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांची पण एक्झाम फॉर्म भरताना काही चुकी होऊ नये। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला एक्झाम फॉर्मबद्दल काही पण अडचण असेल तरी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा। इंस्टाग्रामचा आय डी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन पण मला तुम्ही विचारू शकता। तसे टेलिग्रामला पण तुम्ही मला पर्सनली मेसेज हा करू शकता। तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।